नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण समर्थकांनी घोषणाबाजी केली, उद्घाटन करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पालिका राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वसंतराव चव्हाण यांचा हा आरोप आहे. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने सुसज्ज अशी अभ्यासिका तयार करण्यात आली. मात्र या कार्यक्रम पत्रिकेवर सुरुवातीला खासदार वसंतराव चव्हाण यांचं नाव नसल्याने चव्हाण यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार सर्व प्रतिनिधींची नावे घेण्यात यावे. त्यानंतर महानगरपालिकेत पुन्हा पत्रिका काढण्यात आली. प्रत्यक्ष अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासमोर खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी आज पत्रिका सुधारल्यानंतर ह्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित करण्यात आलं. खरं म्हणजे आज या इमारतीचं उद्घाटन झालं, पण या ठिकाणी जे स्टेज केलेलं आहे, चौथा त्यांनी स्टेज केलेलं आहे, नगरपालिकेचं स्टेज नाही. आणि त्या नगर स्टेजवर सन्माननीय जे पत्रिकेत नावं आहेत त्यांची नावं नाहीत, न फोटो नाहीत. आणि त्या बॅनरवर इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही यात बहिष्कार टाकलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.